नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवलेली आहे सोयाबीन भुर्जी। तर पाहू शकता अगदी अंड्याच्या भुर्जीसारखी तयार झालेली आहे। एकदम सहज, सोप्या आणि मोजक्या साहित्यामध्ये बनवल्या जाणारी सोयाबीनची भुर्जी कशी बनवायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकनलाही प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन नवीन आणि यूजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। चला इथे व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आपण सोयाबीन्स घेतलेले आहेत, तर आता हे आपल्याला उकळून घ्यायचे आहे। तर आता हे 1 ते 1.5 मिनटासाठी मी उकळून घेणार आहे। त्यासाठी इथे गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये मीठ घालायचं आणि हे सोयाबीन्स घालून घ्यायचे। हे व्यवस्थित आपल्याला 1.5 मिनटासाठी उकळून घ्यायचे आहे। 1.5-2 मिनटं उकळून घ्यायचे चांगले। यावरती आलेला फेस बाजूला काढून घ्यायचा। उकळून घेतल्याने त्याची चव जबरदस्त येते, त्यामध्ये अजिबात वास राहत नाही, त्यामुळे उकळून घेणं अगदी आवश्यक आहे। तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने सोयाबीन्स उकळून घ्यायचे आहे। आता हे एका चाळणीमध्ये आपल्याला गाळून घ्यायचे आहे। यामधलं जे उकळलेलं गरम पाणी आहे ते निथळून पूर्णतः खाली निघतं आणि आपल्याला यावरतीसुद्धा इथे गरम पाणी टाकायचं आहे। चाळणी आपली थोडीशी छोटी झालती, तर आता यावरती आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचं। थंड पाण्याने काय होतं, आणखीन छान टेस्ट येते। आता मीठ घालायला विसरू नका, मिठानेसुद्धा खूप सुंदर अशी टेस्ट आपल्या सोयाबीन्सला येते। त्यामुळे ते आता थंड झालेलं आहे, हाताला सोसवेल इतकं थंड झालं की हे आपल्याला घट्ट असं पिळून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात पाण्याचं राहू द्यायचं नाही, पाणी एकदम होईल तितकं घट्ट आपल्याला हाताने पिळून घ्यायचं आहे। एकदम घट्ट मी इथे हाताने पिळून घेतलेलं आहे, यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही। याच पद्धतीने मी सर्व पिळून घेतलेले आहे, पाहू शकता अजिबात पाणी आपण यामध्ये ठेवलेलं नाही। आता हे मिक्सरला थोडं थोडं करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। खूप बारीक वाटू नका किंवा खूप जाडसरसुद्धा वाटायचं नाही, एकदम व्यवस्थित आपल्याला हे वाटून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही इथे याच पद्धतीने आता मी सर्व वाटून घेणार आहे। अशाच पद्धतीने सर्व मी इथे भोगा तयार करून घेतलेला आहे। तर आता इथे पॅनमध्ये तेल घालायचं। इथे आपण हिरवी मिरची, कढीपत्ता, टॅमॅटो आणि मोठ्या साईजचे 2 कांदे घेतलेले आहे। इथे सर्वात पहिले तेल गरम झाल्यानंतर मोहरे घालायचे, जिरे घालायचे, त्यानंतर आपण इथे घातलेली आहे हिरवी मिरची, त्याचमध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्टसुद्धा घातलेली आहे। असल्यास घाला, नाही घातली तरीसुद्धा चालेल। कढीपत्ता घालायचा, हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे मोठ्या साईजचे 2 कांदे कट करून घेतले, ते सुद्धा घालून घ्यायचे। आता इथे आपल्याला 2 मिनटासाठी हे कांदासुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे आपण टॅमॅटोसुद्धा घातलेला आहे, टॅमॅटोही चांगला आपल्याला 2-1 मिनटं परतवून घ्यायचा। हे सर्व एकजीव झालं की यामध्ये लाल तिखट घालायचं, घरगुती थोडासा मसाला आणि 1/2 चमचा हळद घालायची, हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण सोयाबीनचा घेतलेला बनवून जो भोगा आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं। हे सुद्धा सारण आपल्याला 2-3 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या म्हणजे सोयाबीनच्या भुर्जीची टेस्ट जी आहे ते खूप जबरदस्त येते। त्यामुळे याला परततानासुद्धा 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। आपण मीठ उकळताना घातलं होतं, त्यामुळे इथे मीठ घालताना जपून मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर असल्यास जरूर घाला। ते व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे छान असं। यामध्ये अजिबात मॉइश्चर ठेवायचं नाही, एकदम छान असं कोरडं कोरडं होईल इतकं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर आता इथे आपली भुर्जी जी आहे ते व्यवस्थित कोरडी झालेली आहे, छान परतल्यासुद्धा गेलेली आहे, वाससुद्धा सुंदर सुटलेला आहे। तर आता एका डिशमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते। खूप सुंदर, अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवा, खूप जबरदस्त टेस्ट लागते। तुम्ही पोळी, भाकरी, भाजी कशाही म्हणजे भाकरी पोळी कशाहीसोबत ही भुर्जी खाल्ली तरी तितकीच अफलातून जबरदस्त टेस्ट लागते। हा काय घमघमाट सुटलं ह्या भुर्जीचा सांगायला नको, इतकी जबरदस्त। तुम्ही अंड्याची भुर्जी खायलासुद्धा विसराल अशा पद्धतीने जर तुम्ही सोयाबीनची भुर्जी बनवली आणि खाल्ली तर पहा, कलरसुद्धा अगदी ओरिजिनल कलर आलेला आहे इथे, एकदम जबरदस्त। कांदासुद्धा पाहू शकता मस्त दिसत आहे।
त्यामध्ये आणि चवसुद्धा जबरदस्त लागते. खरंच एकदा नक्की बनवून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा. भेटूया नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.